समर्थ फर्निचर अँड मॉल, लग्न बस्त्यासाठी 31,000 रुपयांपासून पॅकेज सुरू. संपर्क फ्लोरा टाउनशिप समोर, घुलेवाडी तालुका संगमनेर, 74999-12096. पारनेर तालुक्यातील जवळे येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे यांच्यावर केलेल्या तडीपारीच्या कारवाईच्या निषेधार्थ पारनेरला विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, महिला, युवक यांनी प्रशासनाविरोधामध्ये मुकमोर्चा काढला होता. रामदास घावटे यांच्यावरील अन्यायकारक कारवाई रद्द करा अशा मागणीचं निवेदन पारनेरचे तहसीलदार यांना देण्यात आलं. रामदास घावटे यांनी दारूबंदी चळवळ, शेतकरी आंदोलन, वृक्षारोपण, पारनेर साखर कारखाना विक्रीतील गैरव्यवहार, वाळू चोरी, विविध अवैध व्यवसाय, महसूल आणि पोलीस खात्यामधील भ्रष्टाचार अशी अनेक प्रकरणं माहिती अधिकारामध्ये उघड केली होती. त्यासंबंधीच्या जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल असून प्रशासनाच्या गैरकारभाराविरोधामध्ये ते सतत आवाज उठवत असतात. नर्सरी व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी हजारो शेतकऱ्यांना आजपर्यंत मार्गदर्शन केलंय. त्यांच्याकडून समाजाला घातक आणि उपद्रवी असं काहीही अद्याप घडलेलं नाही, त्यामुळे त्यांची तडीपारी तात्काळ रद्द करावी अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे. पारनेर येथील राम मंदिरामध्ये सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन निषेध सभा घेण्यात आली. त्यानंतर मुख्य बाजारपेठेमधून तहसील कार्यालयामध्ये निवेदन देत मुकमोर्चाची सांगता झाली. पारनेरचे नायब तहसीलदार राजू दिवान यांनी निवेदन स्वीकारून आपली मागणी शासनाकडे पोहोचवतो अशी ग्वाही दिली. यावेळी शेतकरी नेते पांडुरंग पडवळ, अनिल देठे, बबनराव कवाद, भाऊसाहेब खेडेकर, नवनाथ तनपुरे, दत्ता भुकन, अंकुश गायकवाड, वैभव गाडीलकर, उमेश गायकवाड, भानुदास साळवे, सहदेव घनवट, सचिन नगरे, ॲडव्होकेट गणेश कावरे, सुखदेव वावळ, महेंद्र झावरे, ज्ञानदेव पठारे, गोविंद बडवे, रवींद्र डेरे, दारूबंदी चळवळीच्या कांता लंके, रंजना पठारे, शांता भुकन, राधाबाई पानमंद, नीलम सालके यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आता निर्देश साहेबांनी इथं पूर्ण तिडकी सांगितलं साहेब, समाजासाठी जे काम करतात ज्यांच्यासाठी करतोय त्यालाही ज्यांना ज्यांना नाही, ज्यांच्या विरोधात करतोय ते तर विरोधात असतात आणि आम्हाला तर फार शत्रू असतात. आमच्या आम्ही चांगलं काम करतो ना, मग चांगलं काम कर आम्हाला राजकीय यांचा उदर, प्रशासनाचा विरोध आणि आमच्या ते असे काय असतात काय दोन नंबरवाले त्यांचा विरोध आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा विरोध, या सगळ्यांच्या विरोधाला पत करून काम करणं फार अवघड आहे. पण तुमच्यासारख्याची मानसिकता आमच्या बरोबर असल्यामुळं आम्ही योग्य काम प्रामाणिकपणे करणार आणि गावटे साहेबांना निश्चित न्याय मिळून घेणार. गावटे साहेबांना न्याय मिळणं सगळ्यांनाच न्याय आणि म्हणून आता ही आपली जे आता सुटीची सभा झाली, आता आपण सगळ्यांनी निवेदन द्यायला तहसीलमध्ये जायचे. मी सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांनी गाड्या इथं ठेवायच्या, पण ही तट मारायचं काम करू नका. पप्पू पायमोडे सह निलेश जाधव, सी न्यूज मराठी, पारनेर.